आज संडे स्पेशलमध्ये आहे परत एक पावसाळी भाजी कुरडू, केवळ पावसात आणि पावसात मिळणारी. ती मार्केटमधून घेऊन या, त्याची फक्त मुळं काढायची आहेत. निवडताना काळजी घ्या, कारण गवत असतं आणि माती खूप असते. हे सगळं निवडून होत आहे. तोवर एक मुगाची डाळ थोडी मूठ दीड मूठ भिजत घालून ठेवा. ती भिजती आहे तोवर ही पाण्यातून काढून खंगाळून खंगाळून ही भाजी साफ करून घ्या. एकदा तुम्ही चाळणीमध्ये काढलीत की परत नळाखालती धरा, परत पाण्यात काढा, कारण ह्याच्यात माती असण्याची दाट शक्यता असते. ती माती सगळी निघून गेली पाहिजे, नाही तर तोंडात ती सारखी येत राहते. अशी ही धुतलेली भाजी चिरायला बारीक फार लागत नाही, कारण बारीक बारीकच पानं आणि बारीक बारीकच देठं असतात. अगदी कोळी असते, त्यामुळे शिजतेसुद्धा पटकन, थोड्याशा मिठावरही पटकन शिजून जाते. व्यंजन म्हणून मी मुगाची डाळ वापरली आहे. तुम्ही काही वापरू शकता. एक कांदा लसूण, तो आत्ता कापला आहे पण नंतर ठेचायचा आहे. लोखंडाची कढई घेतली, त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे फोडणी मोहरी जिरं घालतो तशीच घातली. मग मुगाची डाळ, कांदा, हिरवी मिरची चांगलं परतून घेतलं आणि आता कोरडूची भाजी घातली आणि मीठ घातलं, चांगलं परतलं आणि आपोआप पाणी सुटायला लागतं. मुगाची डाळ शिजवलेली आहे, एकदा वाफ काढली आहे त्यामुळे पटकन शिजते. पाण्याचं झाकण ठेवा. मग वाटलं तर तेच गरम पाणी वरचं जे आहे ते थोडंसं आत घाला, गरज लागली तर. आणि मग या स्टेजला तुम्ही कोकोनट म्हणजे किसलेलं खोबरं आणि लसूण मिसळा आणि झाकून ठेवून द्या. भाजी 5 मिनिटात तयार होते. एन्जॉय.